अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही. नमस्कार मैत्रिणींनो, मी मृणाली, मृणालीच परिपूर्ण किचनमध्ये आपलं स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत एक नवीन पदार्थ. तर मैत्रिणींनो, आपण रोजच मेथीची भाजी बनवतो, पण मेथीपासून असे बरेच पदार्थ आहेत की जे बनवले जातात. तर आज आपण पाहणार आहोत मेथी मुठिया कशी बनवले जातात ते. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, तर इथं मी एक बाउल मेथीची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. त्यानंतर बेसन, साखर, शेव, गव्हाचं पीठ, त्यानंतर कॉर्नफ्लॉवर, जिरे पूड, धणे पूड, मीठ, ओवा, दही, तीळ आणि इथं मी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, तसेच तेल. तर आता आपण कृतीकडे वळूयात. सर्वात आधी इथं मी एका बाउल मध्ये ही मेथीची भाजी काढून घेते. यानंतर आपण याच्यामध्ये कोरडे मसाले आधी मिक्स करून घेऊयात. सर्वात आधी धणेपूड, त्यानंतर जिरेपूड, चवीनुसार मीठ, ओवा, त्यानंतर इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, तर हे आपण आता थोडस मिक्स करून घेऊयात. तर इथं आता हा मी मिरचीचा ठेचा घेतलेला, याच्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी देखील चालेल. याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर याचा समाविष्ट असतो, त्यामुळे ही खर्डा घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते. जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं तुम्ही खर्डा वापरू शकताय. त्यानंतर दही, इथं मी 2 चमचे दही घेतलेलं आहे, तर हे आता आपण मिक्स करून घेऊयात. आपण जर लहान मुलांना टिफिन मधून मेथीची भाजी दिली तर मुलं खात नाहीत. तर मेथीच्या भाजीमध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स, आयर्न असतात, त्यामुळे मेथी ही आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. म्हणून आपण अशा पद्धतीने नवीन पदार्थ बनवून मुलांना टिफिन मधून देऊ शकतो. तर इथं आता आपलं हे मिक्स झालेलं आहे, तर आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊयात. इथं मी 1.5 चमचे साखर घालते, त्यानंतर मी इथं बेसन पीठ घालून घेते, त्यानंतर कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवरमुळे आपले मेथी मुठिया एकदम खमंग होतात, क्रिस्पी होतात. त्यानंतर गव्हाचं पीठ, तर हे आता आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात. इथं आता आपण सर्व मिक्स केलेलं आहे, तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करत आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. पाणी एकदम आपल्याला जास्त घालायचं नाही आहे, थोडं थोडंसं शिंपडं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आपण एकदम पाणी घातलं तर हे बॅटर पातळ होईल. तसेच आपल्याला आता याच्यामध्ये ही शेव घालून घ्यायची आहे. शेव आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे, कारण शेव आपण जर अगोदर घातली आणि त्याच्यावरती आपण पाण्याचा वापर केला तर आपली शेव एकदम मऊ पडली जाते. म्हणून आपण इथं शेव शेवटी घालायची आहे, आणि शेव शेवटी घातल्यामुळे आपल्या मुठिया एकदम क्रिस्पी होतात. तर इथं आता मी मुठिया तळण्यासाठी इंडक्शनवरती कढई तापत ठेवलेली आहे, तर आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊयात. इथं आता आपलं तेल तापेपर्यंत मी हाताला थोडंसं तेल लावून याच्या मुठिया बनवून घेते. तेल लावल्यामुळे आपल्या हाताला पीठ चिकटलं जात नाही आणि आपल्या मुठिया पटकन बनवून होतात.
मुठ्या आपल्याला गोल्डन ब्राउनिश कलर होईपर्यंत या मुठ्या तळून घ्यायच्या आहेत. आपल्या मुठ्या तळून झालेल्या आहेत तर आपण या टिश्यू पेपर वरती काढून घेऊया. तर आपण बाकीच्या मुठ्या अशाच पद्धतीने तळून घेऊयात. तर इथं आता आपल्या मेथी मुठ्या बनवून झालेल्या आहेत तर आपण या सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता या आतून एकदम छान क्रिस्पी झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपली गुजराती रेसिपी मेथी मुठिया तयार झालेली आहे. मैत्रिणींनो आजची ही मेथी मुठियाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. तसेच मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मृणालीज परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही. तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.